हरि ओम श्री राम अंबद्य। मी नवीन नवीरा वाळके, सावंतवाडी उपासना सेंटर। आपल्याला जेव्हा बापूंनी पहिल्यांदा सांगितलं की मी उदी देणार आहे, तेव्हा एवढा आनंद होत होता की बापू स्वतः उदी देणार आहेत आपल्या हातातून। मग कोणाला असं वाटणार नाही की उदी घ्यावी बापूंच्या हातातून, तर प्रत्येक वेळी सगळीजणं असं हे करायची, चला आम्ही जाऊन आलो, हे सेंटर गेलं आम्ही जाऊन आलो, आम्ही जाऊन आलो असं म्हणता म्हणताय। एक दिवस असा ठरला की आमच्या सेंटरने पण ठरवलं हे उदी घ्यायच्यासाठी जायचं बापूंच्या इथे। मग सगळ्या सेंटरमधून नावं वगैरे घेतली, जवळजवळ इथून 60-70 जणं जरी तयार झाली आणि आम्ही बस केली। बसने आम्ही मुंबईला गेलो तेव्हा गुरुक्षेत्रमला बापू उदी देत होते आणि असं सांगितलेलं होतं की प्रत्येकाने येऊन तो रुमाल वगैरे घेऊन यायचा, बापू स्वतः तिथे उदी देणार, ती तुम्हाला स्वतः एवढ्याजवळ बापू भेटणार आहे आणि त्यांच्या हातातून उदी भेटणार आहे। हा तर एकदम अंबज्ञ असा क्षण होता आणि त्या क्षणी त्याच्या अगोदर मी बापूंना कधीच पहिल्यांदा पाहिलं नव्हतं। नुसतं मी इथे उपासनेला यायचे, त्याच्यानंतर मी बापूंना इथे हे करायचे, पण प्रत्यक्षात बापूंना मी तेव्हा फर्स्ट टाईम बघणार होते आणि बापू माझ्या पुढ्यात असणार असे माझी तर एकदम उत्सुकता वाढली होती की मी बापूंना बघणार आहे, बापूंच्या हातातून उदी घेणार आहे। मी आणि माझी बहीण दोघंजणं आम्ही मुंबईला सगळ्यांबरोबर गेलो। या दिवशी उपासना पहिल्यांदा असं होतं की बापू तिथे पहिल्यांदा उपासना करायचे, पूजन करायचे मोठ्याईंचे, दत्तगुरूंचं, त्याच्यानंतर मग उदी दिली जात होती। मग पहिल्यांदाच गेल्यानंतर गुरुक्षेत्रमला बघून तर एकदम आनंद, म्हणजे गुरुक्षेत्र म्हणजे आपलं दुसरं घर, घराव्यतिरिक्त माझं डेफिनेशनच नाही मला गुरुक्षेत्रमसाठी। गुरुक्षेत्र म्हणजे एक वेगळंच हे आणि पहिल्यांदाच मी गुरुक्षेत्रमला गेले होते। गुरुक्षेत्रमला गेल्यानंतर असा मनात विचार आला की बापू तिथे येतात पण बापू कोणाशी बोलत नाही, काहीच नाही। तिथे येतात बापू, सगळे उपासना करतात, आरती वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग उदी देतात। पण मी म्हटलं उदी देतात पण बापूंचा आवाज तरी ऐकायला आला पाहिजे, बापू कसे बोलतात काय बोलतात काहीच माहीत नव्हतं आणि बापूंचं शब्द तर ऐकायला आला पाहिजे एक तरी शब्द। म्हणून मी काय केलं, मी असं मनात म्हटलं बापू तुम्ही आलात ना खाली की नक्की एक शब्द तरी बोला हा, की मला तुमचा आवाज ऐकायचा आहे। आणि हे मी माझ्या बहिणीला पण सांगितलं होतं की बापू येतात खाली पण बोलत नाहीत, मग मी काय करू, मला तर आवाज ऐकायचा आहे। तर ती बोलली तुला ऐकायचा आहे ना आवाज, येईल ऐकू, कुठून तरी येईल ऐकू। मग ते झालं, त्याच्यानंतर उपासना सुरू झाली। त्याच्यानंतर पहिल्यांदा बापूंना पूजा करताना बघितलं, सगळी एवढी सुंदर पूजा करत होते बापू, दत्तगुरूंची पूजा झाली, मोठ्याईंची पूजा झाली, त्याच्यानंतर आरती होते, आरती झाली आणि सगळं आरती वगैरे झाली आणि अनसूया मातेंची मूर्ती खालच्या साईडला होती। अनसूयाईंची आरतीसाठी बापू खाली उतरले खालच्या यायला आणि बापूंनी आरती करायला सुरुवात केली। आरतीचे बोल होते धरियेले गे माय श्री दत्तगुरूंचे पार, पण आरती जेव्हा सुरू झाली दोन जवळजवळ त्याच्यातले पद झाली पहिली आणि त्याच्यानंतर अचानक बापू, मी पण तल्लीन होऊन आरती करते आणि अचानक बापूंनी आरती थांबवली मध्येच, थांबा हे काय बोलताय, धरी लेले गे नाही धरी येले गे माय, पुन्हा आरती सुरू करा। हे माझं जेव्हा मी ऐकलं तेव्हा बापू बोलले, कधीच बापू बोलत नव्हते त्यावेळी, आणि बापू बोलले धरी येले गे माय पुन्हा आरती सुरू करा। आणि त्यानंतर बापूंनी पुन्हा आरती करून घेतली, संपूर्ण आरती पुन्हा झाली आणि त्याच्यानंतर मला एवढा आनंद झाला, मी म्हटलं अय्या बापू बोलले, फर्स्ट टाईम बापू बोलले असं। आणि त्याच्यानंतर मला खूप बरं वाटलं, त्याच्यानंतर मी नमस्कार केला आणि मी त्याच ह्याच्यात बापू समोर उभे उदी देणार, मी कशी घेणार उदी, बापू जर समोर उभे। त्याच्यानंतर बापूंनी जेव्हा उदी दिले तेव्हा एक क्षण लक्ष पण नव्हता की बापू उदी देत आहेत आणि मी स्वतः उदी घेते आहे बापूंच्या हातातून। मी घेतली उदी आणि तिथे शांत, त्याच्यानंतर पूर्ण दिवस आम्ही गुरुक्षेत्रमलाच होतो, गुरुक्षेत्रमला होतो। त्याच्यानंतर सगळं झालं, नमस्कार वगैरे झाला, बापू गेले तिथून, त्याच्यानंतर आम्हाला तिथली माहिती देत होते कारण आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो तिथे, त्यामुळे माहिती वगैरे घेतली आम्ही तिथली सगळी। आणि माझ्या बहिणीला थोडंसं बरं वाटत नव्हतं, म्हणजे ताप येत होता, थोडीशी सर्दी झाली होती त्याच्यामुळे तिला बरं वाटत नव्हतं आणि ती मला सांगते मला थोडंसं ना वीकनेस वाटतोय, बरं वाटत नाही। म्हटलं हां चालेल, जास्त दगदग करू नको, आराम कर, जास्त कुठे हे वगैरे करत राहू नको। आणि मी ते एक झाड होतं तिथे, त्या झाडाच्या खाली आम्ही उभे होतो आणि त्या झाडाची कथा एक व्हॉलेंटिअर आम्हाला सांगत होता तिथे आणि आम्ही सगळीजणं तिथेच उभी असताना अचानक काय झालं, काय काय घडलं त्या क्षणी काहीच कळलं नाही मला। आणि मी सांगते मला कसं तरी होते, मी पुढेच उभी होते तिचं ऐकत होते आणि मला काय होत होतं हेही कळलं नाही। अचानक मी चांगली होते आणि मला अचानक चक्कर आल्यासारखी व्हायला लागली। मी म्हटलं
बहिणीला सांगितलं मला काहीतरी होतं आहे, मला काहीतरी वेगळं वाटते, आणि हळूहळू मी मागे सरकले. मागे सरकले तेच मला चक्कर आली आणि मी चक्कर येऊन गुरुक्षेत्रामध्ये पटले. कोणाला काहीच कळलं नाही ही आत्ताच्या आत्ता इथे बरी होती, हिला काय झालं काय नाही काहीच कळलं नाही. कोणीही काहीही कळत नव्हतं, कारण बरं तर बहिणीला नव्हतं आणि ही कशी काय पडली असं व्हायला लागलं. की आणि तिथून व्हॉलंटियर पण धावून आले, त्यांच्यानी तर अक्षरशः वाटी भरून साखर आणली. पहिल्यांदा मी पडले होते तेव्हा तिने दोन थोबडेच लावली माझ्या, उठ तू काही झालं नाही आहे तुला उठ. पण मला तर शुद्धी नव्हती की मी काय कशी पडले काय पडले काहीच कळत नव्हतं. आणि जेवढी वाटी भरून साखर आणली होती तेवढी सगळी साखर त्यांच्यानी माझ्या तोंडात कोंबली आणि ती साखर खायला लावली. तू इथल्या इथे ही साखर खायची. मी ती अक्षरशः डोळे माझे बंद होते तरी पण मी ती साखर खात होते आणि साखर खाऊन झाली आणि मी उभी राहिले. त्या क्षणी बापूंनी माझं तिथे जे काही होतं ते सगळं माझं तिथे घेतलं गुरुक्षेत्रमला आणि मला वाटी भरून साखर खायला घातली आणि गोड केलं माझं तोंड की तू पहिल्यांदा आली इथे गोड हो इथे खा साखर खा. आणि अंबज्ञ श्रीराम नाथ संविधान.